सूरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गाचे भूसंपादनाचे उद्घाटन नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भूसंपादन क्रमांक 11 चे उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी ही माहिती दिली. सूरत चेन्नई हा ग्रीनफील्ड महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील 4 तालुक्यांमधून जात असून मध्यंतरी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भूसंपादनाचं काम ठप्प झालं होतं. आता ते पुन्हा वेगाने सुरू असून 80% भूसंपादन झालं आहे. ज्या ठिकाणी राहिलं आहे त्या ठिकाणी स्वतः प्रशासनाच्या वतीनं शिबिर घेऊन प्रस्तावातील त्रुटी दूर करण्यात येत असून रेनगर गृह प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येत असून त्याचवेळी सूरत चेन्नई महामार्गाचं देखील उद्घाटन होणार आहे. त्यामुळे भूसंपादनाचं काम येत्या 3 महिन्यात पूर्ण करणार असल्याचं उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी सांगितलं. आपलं सूरत चेन्नई एक्सप्रेसवेचं 80% काम झालेलं आहे. उर्वरित कामाला आता गती घेतलेली आहे. माननीय जिल्हाधिकारी यांच्या व मुख्यमंत्री त्याचबरोबर आपले पंतप्रधान साहेब यांच्या आदेशानुसार आपल्याला उर्वरित भूसंपादनाचं काम 3 महिन्यामध्ये संपवायचं आहे. कारण 3 महिन्यानंतर नोव्हेंबरमध्ये याचं उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवायचा असून आपल्याला उर्वरित काम वॉर फुटिंगवरती युद्धपातळीवरती काम करत आहोत. आम्ही जे काही राहिलेलं पेंडिंग भूसंपादन आहे, अवॉर्ड आहेत, मोजण्या आहेत, त्यांना ही तारखा दिलेल्या आहेत. माननीय जिल्हाधिकारी साहेब आठवड्यातून 2 मीटिंग घेत आहेत, VC घेत आहेत. त्यामुळं सर्व नागरिकांना जे ह्यामध्ये बाधित झालेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जो काही शासनाकडून देय मोबदला आपल्याला मंजूर झालेला आहे, जो मंजूर होणार आहे अवॉर्डमध्ये, तो स्वीकारावा. आणखी जर तुम्हाला तो मान्य नसेल तर आपल्याला आर्बिट्रेटरकडे जाण्याचा मार्ग मोकळा आहे. परंतु हे काही जे पेमेंट शासन देत आहे ते स्वीकारावं व पुढील कामाला संमती द्यावी. अशी संमती आपल्याकडून प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही आमच्या ऑफिसपर्यंत येण्याची काही गरज नाही आहे. आम्ही आता आम्हीच तुमच्या गावामध्ये येतोय. जिथं जिथं शेतकरी बाधित झालेले आहेत त्या गावामध्ये आम्ही स्वतः येतोय, कॅम्प लावतोय व तुमच्याकडून सर्व संमतीपत्र भरून तिथंच आम्ही घेतोय. त्यासाठी तिथं सेतू उपलब्ध राहील, नायब तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी आणि आम्ही स्वतः आमची टीम घेऊन आम्ही येतोय. जेणेकरून तुम्हाला इथं येण्याचा त्रास नाही, आपला दिवस अख्खा वाया घालवण्याची गरज जाणार नाही.